वा, काय मस्त झालेले आहे चिकन मंचुरियन. खरंच छान झालेली आहे ही चिकन मंचुरियन. बघा, ह्याला कलर पण परफेक्ट आलेला आहे आणि अगदी हॉटेलसारखी वाटते आहे. मी प्रणती बुरसे तुमचं सर्वांचं प्रणती किचनमध्ये स्वागत करत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे शेजवान चिकन मंचुरियन. तर त्यासाठी आपल्याला 300 ग्रॅम बोनलेस चिकन लागणार आहे. ही आपली 300 ग्रॅम बोनलेस चिकन आहे, ही मी छान पीसेसमध्ये घेतली आहे. इथे 1 चमचा मी काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे आणि इथे तंदुरी मसाला टाकलेला आहे, तो पण 1 चमचा आहे. तंदुरी मसाला हा टोटली ऑप्शनल आहे. आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे 1 चमचा. त्याचबरोबर मी इथे काळं मिऱ्याची पावडर घातलेली आहे. तुम्हाला जेवढं काळ्या मिऱ्याची पावडर हवी आहे तेवढी घाला, म्हणजे तुम्हाला टेस्ट जशी हवी असेल. पण मी इथे 1 ते 2 चमचे घालते. आता एवढ्या सगळ्या 300 ग्रॅम जे आपलं बोनलेस चिकन आहे त्याला 1 चमचा आपण मीठ घालणार आहोत. आणि हे मीठ घालणार त्याचबरोबर आपण ह्याला 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लावर घालणार आहे आणि 2 चमचे आपण मैदा घालणार. आपल्याला हे मंचुरियन करायचं आहे. मंचुरियन बऱ्याच प्रकारचे असतात, बॉल्स पण असतात. पण आज मी ठरवलं की आपण बॉल न करता आपण ह्याचे म्हणजे बोनलेसचे आपण पीसेस करून जसे टिक्के असतात त्याचप्रमाणे पण एक छानपैकी त्याला पापुत्र येतं. म्हणून मी अशा प्रकारे आज मंचुरियन करणार आहे. चिकन जेव्हा आपण चिकन बॉल्स करतो तेव्हा आपल्याला खिमा घ्यावा लागतो. आणि मग काय असतं, खिमा थोडा खिमा घेतल्यानंतर त्याला प्रोसेस जरा जास्त आहे. खिमा धुवून ते चाळणीवर ठेवा आणि मग करा, तर त्याला वेळ जातो. पण आता आपल्याला कसं, पार्टीचा मोसम आहे आणि पार्टीला कसं तुम्हाला पटापट करता आलं पाहिजे, त्यानुसार मी तुम्हाला ही मंचुरियन देते. तुम्हाला मगाशी म्हटलं की कॉर्नफ्लावर मी 4 चमचे आणि 2 चमचे मैदा घेतलेला आहे. मैदा एवढ्यासाठी घ्यायचा की कॉर्नफ्लावर एकदम स्टिक होतो. मैदा घातल्याने काय होतं, तो सगळीकडे लागतो. एक अंडं आपण घेणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण आपण मस्तपैकी एकत्र करून घेणार आहोत. आणि ते एकत्र झालं की मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. हे छानपैकी हाताने मी एकत्र करून घेतलेलं आहे आणि ते बघा किती सुंदर दिसत आहे, मस्त त्याला कलर आलेला आहे ना. तर आता आपण हे डीप फ्राय करणार आहोत. हे असे एक एक घालून आपण छान डीप फ्राय करणार आहोत. चिकन बोनलेस असल्यामुळे पटकन शिजते. तर आपण जेवढं पण 300 ग्रॅम चिकन आहे ते आपण बोनलेस हे फ्राय करणार आहोत. जे बोनलेस आपलं चिकन आहे ते असं डीप फ्राय करणार आहोत. मी तुम्हाला सांगते की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्ही मला कॉमेंट करा, कारण मला कळेल की तुम्हाला किती माझ्या रेसिपी आवडतात. त्याचबरोबर मी तुम्हाला अशी रिक्वेस्ट करेन की तुम्ही तुमच्या किचनमध्ये या रेसिपी करून बघा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे छान छान प्रतिक्रिया देत चला. आता बघा किती सुंदर आपलं तळलं गेलेलं आहे. तर असेच आपण तळणार आहोत. आणि तुम्ही इन्स्टा आणि फेसबुकवर पण फॉलो करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळेल. आता हा माझा वॉक आहे. या वॉकमध्ये मी 2 चमचे मस्तपैकी ऑइल घेतलेलं आहे, जे आपण ज्याच्यात चिकन फ्राय घेतली तेच. आता आपण शेजवान सॉस बनवणार आहोत, तो आपण डायरेक्ट या वॉकमध्ये. तर मी 3 चमचे काश्मीरी रेड चिली ची मी पेस्ट घेतली आहे. त्याचबरोबर आलं, लसूण आणि मिरची, ग्रीन मिरची ह्याचं ना मी चॉप केलेलं आहे. माझ्याकडे ते मशीन आहे, त्याच्याने मी चॉप केलेलं आहे आणि ते आता इथे घातलेलं आहे. तर हे जसं टाकल्यानंतर ना इतका सुंदर वास आला आहे ना घरामध्ये, लसणाचा वास तर काही सांगायलाच नको. त्याचबरोबर आपण इथे मीठ थोडंसंच मीठ घालणार आहोत, कारण आपल्याला आपण सॉसेस सगळे सॉस घालणार आहोत. मग असं नको व्हायला की खारट होईल म्हणून.
तर इथे मी सोया सॉस घातला आहे. पण माझा ना हा सोया सॉस खरा 2 चमचे हवा होता, चुकून तो जास्त पडला आहे. त्यामुळे मला आता अशी भीती वाटते की माझा हा सॉस ना ब्राऊन नको व्हायला. बघूया आता आपण. तर मी आता त्याच्यामध्ये थोडंसं हॉट अँड स्वीट सॉस टाकलेला आहे. म्हणजे इथे आपण कॅचअप टाकलं तर खूप गोड गोड होईल, त्यामुळे हॉट अँड स्वीट थोडा तिखट असतो तर तो छान वाटतो. थोडासा आपला ब्राऊनच झालेला आहे, तर आपण आता ह्याला रिपेअर करण्यासाठी काहीतरी एक गंमत करूया. हे बघा, इथे थोडंसं चुकलं ना तरी तुम्हाला कळतं. आपण ह्याच्यामध्ये ना तंदुरी मसाला घालूया, जेणेकरून त्याचा थोडा कलर ना रेडिश होईल. आता हे सगळं ऑप्शनल आहे, माझं थोडंसं चुकलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की इकडे थोडंसं मी तंदुरी मसाला टाकलेला, सॉरी मी इकडे तंदुरी कलर घातलेला आहे. आता तो आपण एकत्र करणार आहोत सगळ्या छानपैकी. आणि बघा, कलर चेंज झाला की नाही, तर आपल्याला शेजवान सॉसमधला आपल्याला चिकन मंचुरियन पाहिजे. अगदी परफेक्ट आलं आहे बघा, आणि इतका त्याची फ्लेवर मस्त येतो, म्हणजे वास येतो आहे की तो परफेक्ट झाला आहे. आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला ज्या पाहिजे त्या व्हेजिटेबल टाकू शकतात. मी इथे ना ढोकळी मिरची, नंतर स्प्रिंग ऑनियन म्हणजे त्याचे कापून बारीक कापलेलं टाकलं, आणि कोबी टाकलं. हवा असेल तर घाला, नको असेल तर नका घाला. पण तुम्हाला खरं सांगू का, मंचुरियनमध्ये ह्या गोष्टी पाहिजे तरच त्या मंचुरियनची गंमत असते. आता आपण हे छानपैकी परतून घेणार आहोत, पण त्याआधी मी काय करणार आहे माहिती आहे का, इथे 1 चमचा ना कॉर्नफ्लावर घातलं आहे आणि थोडंसं पाणी घातलं. तुम्ही म्हणाल हे का केलं, तर आपण वाटीमध्ये ते कॉर्नफ्लावर घेणार, त्याची पेस्ट करणार, त्यापेक्षा हे असं मी पटापट करत असते, त्यामुळे हे व्यवस्थित होतं. बघा आता इथे रंगसुद्धा व्यवस्थित शेजवान कलर आला की नाही. तर मला थोडा डाऊट होताच की कॉर्नफ्लावर घातल्यानंतर आपला कलर उजळेल, तर झालाच की, आणि मस्तपैकी आपला हा शेजवान सॉस रेडी आहे. आता ह्या शेजवान, हे बघा, हा माझा वॉक आहे ना हा पातळ आहे, त्यामुळे ह्याला जो फ्लेवर आहे ना तो थोडासा ना जळकट येतो. म्हणजे कसा की तुम्ही स्मोकी फ्लेवर येतो, जळकट नाही स्मोकी फ्लेवर, त्यामुळे ना तो सॉस होतो ना तो खूपच छान जातो. आता हे आपण मंचुरियनचे पीसेस टाकलेत, म्हणजे आपण ह्यावेळेस टिक्क्यासारखं केलेलं आहे. आपण हे बॉल नाही केलं आहे, बॉल मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवीन दुसऱ्या रेसिपीमध्ये. आणि आता हे आपलं झालेलं आहे छानपैकी, किती फटकन झालं आहे. तुमच्याकडे ह्या गोष्टी सगळ्या तयार असतात ना की मस्तपैकी होतात. बघा किती सुंदर झालेलं आहे. आणि मी तुम्हाला नेहमी रिक्वेस्ट करते की माझे ना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, त्यामुळे काय होतं की तुम्हाला ना ट्रिक्स सगळ्या समजतात. आता बघा इथे आपण चुकलो पण व्यवस्थित झालं की नाही, मग अशाच गोष्टी तुम्हाला ना व्हिडिओमधून कळतात. आता थोडंसं मी इथे ना ह्याच्यावर तीळ टाकलेत. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.